जरी आपण कुठला उमेदवार अपक्षही दिलेला नाही, कुणाला पाठिंबाही दिलेला नाही, नसला तरी पाडण्यातसुद्धा खूप मोठा विजय. उभाच राहावं किंवा उमेदवारी अर्ज दाखवलं करावं असं काय नाही, पाडण्यात खूप मोठा विजय. यावेळेस पाडणारे बना, जर 6 जूनच्या आत नाही आरक्षण दिलं तर देणारे बनू. आपण विधानसभेला मैदानात मी येईल त्यावेळेस, कारण प्रश्न हा मराठ्यांचा पण आहे, मुस्लिमांच्या आरक्षणाचा आहे, धनगर बांधवांच्या आरक्षणाचा आहे, 12 बलुतेदारांचा पण आहे आणि दलित बांधवांचा पण आहे. मैदानात त्यावेळेस उतरू, देणारे बनू. परंतु आज उगाच काहीतरी बातम्या पसरायच्या, त्याचा मा करायचा, महायुती महाविकास आघाडी सारखेच आहेत असं म्हणण्याचा माझा अर्थ असा होता की सारखेच आहेत म्हणजे या दोघांनी आमचा कार्यक्रम केलेला आहे, दोघांनी आम्हाला नाही ठेवलं नाही, दोघांना आमच्या लेकरांचं वाटलं केलं आहे. त्यांनी काय 40-45 वर्ष समाजाला म्हणून काय दिलेलं नाही आहे, आणि यांनी पण समाजाला म्हणून तो ताजा आता काही पक्ष म्हणून स्थापन होईल का नाही त्याच्याबद्दल आणखी आम्ही विचार नाही केला. परंतु जर नाही दिलं तर मात्र विधानसभेची तयारी आम्ही 1 महिन्यापासून सुरू केली, हेही सांगायला काय हरकत नाही. 1 महिन्यापासून सगळ्या मतदारसंघात मराठ्यांच्या पोरांनी तयारी सुरू केली, दलित बांधवांच्या पण केली, मुस्लिम बांधवांच्या पण केली, लिंगायत बांधवांच्यांनी पण केली. आम्ही तयारी करायला लागलो, नाविलाज आमचा जर धोका दिला तर बरं, जर यांनी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच याची जर अंमलबजावणी कायद्याची केली तर राजकारणात आम्ही जाणार नाही. मी आज नाही म्हणत आहे, 7-8 महिन्यापासून म्हणतोय राजकारण आपला मार्ग नाही, पण नाही दिलं तर नाविलाज आम्हाला देणारं बनावं लागेल. जे वेगळं आरक्षण दिले त्याचं अजून काही झालेलं अंमलबजावणी वगैरे काय होताना दिसत नाही, होणारच नाही, ते टिकणारच नाही, कारण इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतंय की ते 50% वरती जाते. पण काही आमदार बरळत आहेत, कालपासून बघितलं मी जरा इकडे बी काही भाषणं ठोकायला लागले, 10% दिले. तुला माहीत आहे किती हाल चालले आहेत पोरांचे, नोकर भरतीत पोरांना उपयोग नाही. मी बळच 15 दिवस सांगून सरकारला 15 दिवस भरती वाढवली. सारथीचे पोर आत्ताही बोंबल देत की जे MPS चे करतात त्यांना आणखी न्याय नाही आहे, कारण त्यांचा 8 महिन्याचे 11 महिने करायचा GR सरकारनं काढलेला असताना त्यांना न्याय नाही. आता ह्या नोकर भरतीत एकालाही त्याचा उपयोग होत नाही, कशाला सांगता 10% दिले, उगा बाता मारायला लागले तिकडे बसून. जरी आपण कुठला उमेदवार अपक्षही दिलेला नाही, कुणाला पाठिंबाही दिलेला नाही, नसला तरी पाडण्यातसुद्धा खूप मोठा विजय. उभाच राहावं किंवा उमेदवारी अर्ज दाखवलं करावं असं काय नाही, पाडण्यात खूप मोठा विजय. यावेळेस पाडणारे बना, जर 6 जूनच्या आत नाही आरक्षण दिलं तर देणारे बनू. आपण विधानसभेला मैदानात मी येईल त्यावेळेस, कारण प्रश्न हा मराठ्यांचा पण आहे, मुस्लिमांच्या आरक्षणाचा आहे, धनगर बांधवांच्या आरक्षणाचा आहे, 12 बलुतेदारांचा पण आहे आणि दलित बांधवांचा पण आहे. मैदानात त्यावेळेस उतरू, देणारे बनू. परंतु आज उगाच काहीतरी बातम्या पसरायच्या, त्याचा मा करायचा, महायुती महाविकास आघाडी सारखेच आहेत असं म्हणण्याचा माझा अर्थ असा होता की सारखेच आहेत म्हणजे या दोघांनी आमचा कार्यक्रम केलेला आहे, दोघांनी आम्हाला नाही ठेवलं नाही, दोघांना आमच्या लेकरांचं वाटलं केलं आहे. त्यांनी काय 40-45 वर्ष समाजाला म्हणून काय दिलेलं नाही आहे, आणि यांनी पण समाजाला म्हणून तो ताजा आता काय पक्ष म्हणून स्थापन होईल का नाही त्याच्याबद्दल आणखी आम्ही विचार नाही केला. परंतु जर नाही दिलं तर मात्र विधानसभेची तयारी आम्ही 1 महिन्यापासून सुरू केली, हेही सांगायला काय हरकत नाही. 1 महिन्यापासून सगळ्या मतदारसंघात मराठ्यांच्या पोरांनी तयारी सुरू केली, दलित बांधवांच्या पण केली, मुस्लिम बांधवांच्या पण केली, लिंगायत बांधवांच्यांनी पण केली. आम्ही तयारी करायला लागलो, नाविलाज आमचा जर धोका दिला तर बरं, जर यांनी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच याची जर अंमलबजावणी कायद्याची केली तर राजकारणात आम्ही जाणार नाही. मी आज नाही म्हणत आहे, 7-8 महिन्यापासून म्हणतोय राजकारण आपला मार्ग नाही, पण नाही दिलं तर नाविलाज आम्हाला देणारं बनावं लागेल. जे वेगळं आरक्षण दिले त्याचं अजून काही झालेलं अंमलबजावणी वगैरे काय होताना दिसत नाही, होणारच नाही, ते टिकणारच नाही, कारण इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतंय की ते 50% वरती जाते. पण काही आमदार बरळत आहेत, कालपासून बघितलं मी जरा इकडे बी काही भाषणं ठोकायला लागले, 10% दिले. तुला माहीत आहे किती हाल चालले आहेत पोरांचे, नोकर भरतीत पोरांना उपयोग नाही. मी बळच 15 दिवस सांगून सरकारला 15 दिवस भरती वाढवली. सारथीचे पोर आत्ताही बोंबल देत की जे MPS चे करतात त्यांना आणखी न्याय नाही आहे, कारण त्यांचा 8 महिन्याचे 11 महिने करायचा GR सरकारनं काढलेला असताना त्यांना न्याय नाही. आता ह्या नोकर भरतीत एकालाही त्याचा उपयोग होत नाही, कशाला सांगता 10% दिले, उगा बाता मारायला लागले तिकडे बसून. जरी आपण कुठला उमेदवार अपक्षही दिलेला नाही, कुणाला पाठिंबाही दिलेला नाही, नसला तरी पाडण्यातसुद्धा खूप मोठा विजय. उभाच राहावं किंवा उमेदवारी अर्ज दाखवलं करावं असं काय नाही, पाडण्यात खूप मोठा विजय. यावेळेस पाडणारे बना, जर 6 जूनच्या आत नाही आरक्षण दिलं तर देणारे बनू. आपण विधानसभेला मैदानात मी येईल त्यावेळेस, कारण प्रश्न हा मराठ्यांचा पण आहे, मुस्लिमांच्या आरक्षणाचा आहे, धनगर बांधवांच्या आरक्षणाचा आहे, 12 बलुतेदारांचा पण आहे आणि दलित बांधवांचा पण आहे. मैदानात त्यावेळेस उतरू, देणारे बनू. परंतु आज उगाच काहीतरी बातम्या पसरायच्या, त्याचा मा करायचा, महायुती महाविकास आघाडी सारखेच आहेत
असं म्हणण्याचा माझा अर्थ असा होता की सारखेच आहेत, म्हणजे या दोघांनी आमचा कार्यक्रम केलेला आहे, दोघांनी आम्हाला ठेवलं नाही, दोघांना आमच्या लेकरांचं वाटलं केलं, त्यांनी काय 40-45 वर्ष समाजाला म्हणून काय दिलेलं नाही आहे, आणि यांनी पण समाजाला म्हणून तो ताजा आता काय पक्ष म्हणून स्थापन होईल का नाही त्याच्याबद्दल आणखी आम्ही विचार नाही केला, परंतु जर नाही दिलं तर मात्र विधानसभेची तयारी आम्ही 1 महिन्यापासून सुरू केली, हेही सांगायला काय हरकत नाही, 1 महिन्यापासून सगळ्या मतदारसंघात मराठ्यांच्या पोरांनी तयारी सुरू केली, दलित बांधवांच्या पण केली, मुस्लिम बांधवांच्या पण केली, लिंगायत बांधवांच्यांनी पण केली, आम्ही तयारी करायला लागलो, नाविलाज आमचा जर धोका दिला तर बरं, जर यांनी सगळ्या स्वैराची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच याची जर अंमलबजावणी कायद्याची केली तर राजकारणात आम्ही जाणार नाही, मी आज नाही म्हणत आहे 7-8 महिन्यापासून म्हणतोय, राजकारण आपला मार्ग नाही, पण नाही दिलं तर नाविलाज आम्हाला देणारं बनावं लागेल, कारण जे वेगळं आरक्षण दिले त्याचं अजून काही झालेलं अंमलबजावणी वगैरे काय होताना दिसत नाही, होणारच नाही, ते टिकणारच नाही, कारण इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतंय की ते 50% वरती जातं, पण काही आमदार बरळत आहेत, कालपासून बघितलं मी जरा इकडे बी काही भाषणं ठोकायला लागलीत, 10% दिले, तुला माहिती आहे किती हाल चालले आहेत पोरांचे, नोकर भरतीत पोरांना उपयोग नाही, मी बरंच 15 दिवस सांगून सरकारला 15 दिवस भरती वाढवली, सारथीचे पोर आत्ताही बोंबल देत की जे MPSC करतात त्यांना आणखी न्याय नाही आहे, कारण त्यांचा 8 महिन्याचे 11 महिने करायचा JR सरकारनं काढलेला असताना त्यांना न्याय नाही, आता ह्या नोकर भरतीत एकालाही त्याचा उपयोग होत नाही, कशाला सांगता 10% दिले, उगा बाता मारायला लागले तिकडे बस, जरी आपण कुठला उमेदवार अपक्षही दिलेला नाही, कुणाला पाठिंबाही दिलेला नाही, नसला तरी पाडण्यातसुद्धा खूप मोठा विजय, उभाच राहावं किंवा उमेदवारी अर्ज दाखवलं करावं असं काय नाही, पाडण्यात खूप मोठा विजय, यावेळेस पाडणारे बना, जर 6 जूनच्या आत नाही आरक्षण दिलं तर देणारे बनू, आपण विधानसभेला मैदानात मी येईल त्यावेळेस, कारण प्रश्न हा मराठ्यांचा पण आहे, मुस्लिमांच्या आरक्षणाचा आहे, धनगर बांधवांच्या आरक्षणाचा आहे, 12 बलुतेदारांचा पण आहे, आणि दलित बांधवांचा पण आहे, मैदानात त्यावेळेस उतरू, देणारे बनू, परंतु आज उगाच काहीतरी बातम्या पसरायच्या, त्याचा मा करायचा, महायुती महाविकास आघाडी सारखेच आहेत, असं म्हणण्याचा माझा अर्थ असा होता की सारखेच आहेत, म्हणजे या दोघांनी आमचा कार्यक्रम केलेला आहे, दोघांनी आम्हाला ठेवलं नाही, दोघांना आमच्या लेकरांचं वाटलं केलं, त्यांनी काय 40-45 वर्ष समाजाला म्हणून काय दिलेलं नाही आहे, आणि यांनी पण समाजाला म्हणून तो ताजा आता काय पक्ष म्हणून स्थापन होईल का नाही त्याच्याबद्दल आणखी आम्ही विचार नाही केला, परंतु जर नाही दिलं तर मात्र विधानसभेची तयारी आम्ही 1 महिन्यापासून सुरू केली, हेही सांगायला काय हरकत नाही, 1 महिन्यापासून सगळ्या मतदारसंघात मराठ्यांच्या पोरांनी तयारी सुरू केली, दलित बांधवांच्या पण केली, मुस्लिम बांधवांच्या पण केली, लिंगायत बांधवांच्यांनी पण केली, आम्ही तयारी करायला लागलो, नाविलाज आमचा जर धोका दिला तर बरं, जर यांनी सगळ्या स्वैराची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच याची जर अंमलबजावणी कायद्याची केली तर राजकारणात आम्ही जाणार नाही, मी आज नाही म्हणत आहे 7-8 महिन्यापासून म्हणतोय, राजकारण आपला मार्ग नाही, पण नाही दिलं तर नाविलाज आम्हाला देणारं बनावं लागेल, कारण जे वेगळं आरक्षण दिले त्याचं अजून काही झालेलं अंमलबजावणी वगैरे काय होताना दिसत नाही, होणारच नाही, ते टिकणारच नाही, कारण इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतंय की ते 50% वरती जातं, पण काही आमदार बरळत आहेत, कालपासून बघितलं मी जरा इकडे बी काही भाषणं ठोकायला लागलीत, 10% दिले, तुला माहिती आहे किती हाल चालले आहेत पोरांचे, नोकर भरतीत पोरांना उपयोग नाही, मी बरंच 15 दिवस सांगून सरकारला 15 दिवस भरती वाढवली, सारथीचे पोर आत्ताही बोंबल देत की जे MPSC करतात त्यांना आणखी न्याय नाही आहे, कारण त्यांचा 8 महिन्याचे 11 महिने करायचा JR सरकारनं काढलेला असताना त्यांना न्याय नाही, आता ह्या नोकर भरतीत एकालाही त्याचा उपयोग होत नाही, कशाला सांगता 10% दिले, उगा बाता मारायला लागले तिकडे बसून.